नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सहज अध्यायांमध्ये तुमचं स्वागत आहे या व्हिडिओसाठी प्रश्न आहे एका गृहस्थाने चार हजार पाचशे रुपये कर्जाऊ घेतले प्रत्येक हप्ता आधीच्या हप्त्यापेक्षा पाच रुपये कमी देऊन सर्व रक्कम पंधरा मासिक हप्त्यात भरली तर त्याने दिलेला पहिला व शेवटचा हप्ता किती बघा आपल्याला या प्रश्नामध्ये ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या अगोदर आपण लिहून घेऊयात सर्वात अगोदर काय सांगितलं आहे की एकूण कर्जाऊ घेतलेली रक्कम जी आहे ती आहे चार हजार पाचशे आता एकूण रक्कम म्हणजे तर सर्व मासिक हप्त्यांची जर आपण बेरीज केली तर एकूण रक्कम मिळेल याचा अर्थ ही एस एनची किंमत आहे म्हणून इथे लिहायचं आहे एस एन बरोबर चार हजार पाचशे रुपये ओके त्यानंतर पुढे काय सांगितलं आहे की प्रत्येक हप्ता जो आहे त्यामध्ये जो फरक आहे तो पाच रुपयांनी कमी आहे आता फरक जर पाच रुपयांनी कमी असेल याचा अर्थ फरक आहे वजा पाच म्हणजेच D बरोबर वजा पाच आणि एकूण हप्ते किती आहेत पंधरा याचा अर्थ एनची किंमत आहे पंधरा म्हणून एन बरोबर पंधरा ओके पुढे काय सांगितलं की पहिला आणि शेवटचा हप्ता शोधा म्हणजे पहिला हप्ता काय असणार आहे टी वन टी वन आपल्याला शोधायचं आहे आणि शेवटचा हप्ता पंधरा व हप्ता म्हणजे टी फिफ्टीन हे देखील आपल्याला शोधायचं आहे मग आता हे सोडवायचं कसं बघा आपल्याकडे एस एन आहेत म्हणजे आपण एस एनचं सूत्र वापरायचं मग एस एनचं सूत्र काय आहे सांगा बरं एस एन बरोबर एन छेद दोन कौसात दोन ए अधिक कौसात एन वजा एक पूर्ण गुणिले डी तर हे झालं एस एनचं सूत्र मग आपल्याकडे ज्या किमती आहेत त्या किमती आपण ह्या सूत्रामध्ये भरूयात म्हणून एस एनची ची किंमत आहे चार हजार पाचशे इथे लिहिलं चार हजार पाचशे बरोबर एनची किंमत आपल्याकडे पंधरा आहे छेद दोन कव सात दोन ए ए आपण जसंच्या तसं लिहूयात कारण की एची किंमत आपल्याकडे नाही अधिकचं चिन्ह त्यानंतर एनची किंमत आहे पंधरा वजा एक जसंच्या तसं आलं गुणिले डीची किंमत आहे वजा पाच म्हणून गुणिले वजा पाच आणि कौस पूर्ण आत्ता बघा काय होणार आहे तर हे चार हजार पाचशे आपण जसेच्या तसे पुढे घेऊन येऊयात त्यानंतर इथे पंधरा छेद दोन ह्या पदाचा या कंसासोबत गुणाकार आहे मग आपण काय करूयात हे पूर्ण पद उजवीकडून डावीकडे घेऊन येऊयात त्यामुळे काय होईल इथे येताना ते विरुद्ध होईल विरुद्ध क्रिया म्हणजे काय तर इथे गुणाकार आहे विरुद्ध क्रिया भागाकार होईल पण इथे अपूर्णांक असल्यामुळे आपण काय करणार ह्याचा व्यस्त करून गुणाकार करणार मग इथे गुणिले छेदाचे दोन वर अंशाच्या ठिकाणी आले आणि अंशाचे पंधरा छेदाच्या ठिकाणी गेले ओके त्यानंतर हे बरोबरचं चिन्ह येईल हे दोन ए जसंच्या तसे आले अधिकचं चिन्ह जसंच्या तसं आलं कंस सोडवूयात पंधरा वजा एक उत्तर आलं चौदा गुणिले वजा पाच आता बघा इथे या पंधराने भाग जातोय तर पंधरा एके पंधरा पंधरा त्रिक पंचेचाळीस पंधरा शून्य शून्य पंधरा शून्य शून्य म्हणजे इथे उत्तर काय मिळालं आपल्याला तीनशे गुणिले दोन तर तीनशे गुणिले दोन काय होईल तीनशे गुणिले दोन झालं सहाशे बरोबर हे दोन ए जसंच्या तसं आलं त्यानंतर अधिक गुणिले वजा उत्तर येणार वजा चौदा गुणिले पाच सत्तर म्हणजे हे उत्तर आलं वजा सत्तर आता आपण बाजूला लिहून घेऊयात तर हे सहाशे जे आहेत ते आपण जसेच्या तसे घेऊन आलो नंतर हे जे वजा सत्तर आहेत हे उजवीकडून डावीकडे आले ते विरुद्ध क्रिया झालं अधिक सत्तर झालं बरोबर दोन ए म्हणून ही बेरीज झाली सहाशे सत्तर बरोबर दोन ए म्हणून सहाशे सत्तर जसेच्या तसे आले आणि हे दोन ए म्हणजे दोन गुणिले ए आहे मग हे दोन बरोबर चिन्हाच्या पल्लीकडे आले गुणाकाराचं झालं भागिले म्हणून भा गिले दोन छेद दोन बरोबर ए तर आता बघा तर इथे भाग जातो आहे बे एके बे बे त्रिक सहा आणि पस्तीस जुने सत्तर म्हणजे हे उत्तर मिळालं आपल्याला तीनशे पस्तीस तर आपण इथे लिहून घ्यायचं आहे म्हणून ए बरोबर तीनशे पस्तीस आता आपल्याला एची किंमत मिळाली त्याला अगोदर आपण फ्रेम तयार करून घेऊया ओके okay, आता ए काय असतो ए म्हणजेच असतो टी वन म्हणून टी वन बरोबर तीनशे पस्तीस ओके okay, त्याला देखील आपण फ्रेम करून घेऊया बघा आपल्याला टी वन शोधायचं होतं टी वन शोधून झालेलं आहे आता पुढे आपल्याला टी फिफ्टीन शोधायचं आहे मग हे कसं शोधायचं त्याच्यासाठी आपल्याला टी एनचं सूत्र वापरावं लागेल म्हणून टी एनचं सूत्र आहे टी एन बरोबर ए अधिक कंसात एन वजा एक कंसपूर्ण गुणिले डी म्हणून टी एन काय आहे टी एन आहे टी फिफ्टीन टी पंधरा बरोबर एची किंमत आपल्याला मिळाली आहे तीनशे पस्तीस अधिक एन आहे पंधरा वजा एक गुणिले डीची आहे किंमत वजा पाच म्हणून गुणिले वजा पाच म्हणून टी फिफ्टीन बरोबर हे तीनशे पस्तीस जसेच्या तसे आले अधिक हे चौदा गुणिले वजा पाच आता आपण बाजूला लिहून घेऊयात म्हणून टी फिफ्टीन बरोबर तीनशे पस्तीस जसंच्या तसे आले आणि आता बघा अधिक गुणिले वजा उत्तर येणार वजा आणि चौदा गुणिले पाच उत्तर आलं सत्तर आता टी फिफ्टीन बरोबर ही वजा बाकी करून घ्यायची तर पाचातून शून्य गेलं राहिलं पाच आणि मधून सात गेले राहिले सव्वीस म्हणजे इथे उत्तर आपल्याला मिळालेलं आहे दोनशे पासष्ट हे पास टी फिफ्टीनचं उत्तर मिळालं टी फिफ्टीनची किंमत मिळाली त्याला आपण फ्रेम तयार करून घेऊया तर अशा पद्धतीने आपल्याला जे शोधायचं होतं ते शोधून झालेलं आहे मात्र हे शाब्दिक उदाहरण होतं म्हणजे आपल्याला उत्तर देखील शब्दात लिहावं लागेल म्हणून पहिला हप्ता तीनशे पस्तीस रुपये व शेवटचा हप्ता दोनशे पासष्ट रुपये आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपला हा प्रश्न झालेला आहे जर अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करून घ्या म्हणजे आपल्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला तर ह्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या थँक्यू